मान्य आहे आर्य आणि हिंदुत्ववादी आर्य संस्कृती ज्या स्वरूपाचा म्हणजे मनुवाद आहे तो मनुवाद दूर सारण्यासाठीचा म्हणून प्रयत्न आहे आणि एक संतांचा अभिप्रेत असा जो समाज होता तो समाज घडवण्याचा तुमचा प्रयत्न आहे आपण मान्य करूयात पण या समाजातला तेहतीस टक्के वर्ग जो मतदार म्हणून या देशामध्ये वावरतो ज्याला दलित म्हणून संबोधलं जातं त्याला एक टक्का गट म्हणून किंवा एक राजकीय पक्ष म्हणून छत्र उभं करता आलं नाही हे तुम्ही मान्य कराल की नाही ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की लढा कुठचा आहे आमचा तर उतरंडीच्या विरोधातला लढा आहे या देशामध्ये व्हर्टिकल ज्याला आपण म्हणतो ते मतदान होतं पॅरल मतदान होत नाही हॉरिझॉन्टल मतदान होत नाही आणि डाऊनवर्ड मतदान होत नाही का होत नाही सगळं ठीक आहे ना ही सांधी दुखी व्हेरिकोज व्हेन्स डायबेटीस तुमची काय व्यथा आहे आता चिंता नाही कशाची नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी तर इथे असणार मानसिकताच अशी केलेली आहे की तुम्ही ही उतरंडी मान्य केली पाहिजे आमचा हा लढा आहे की ही उतरंडीच्या बाहेर पडा आणि समतेच्या मार्गावरती या आणि समतेच्या मार्गावरती येऊन तुम्ही एकमेकाला मतं ट्रान्सफर करायला सुरुवात करा मी असं म्हणेन की ही सगळी प्रोसेस आम्हाला चालू करायला ही ते साठ वर्ष लागली आणि म्हणून मागच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या वतीने जे उमेदवार दिले त्यांचा समाज आम्ही असता जाहीर केला आणि इथले सगळे राजकारणी जे आहेत तुटून पडले की हा हे का करायचं आहे काय का मग काँग्रेस असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असतील यांनी जे नॅशनल पार्टीज होत्या यानी आणि इन्क्लुडिंग बी जे पी त्याच्यामध्ये त्यांनी ही उतरंडी जपण्याचा प्रयत्न केला त्यांनी कधीही सोशली तो ब्रेक करण्याचा प्रयत्न केला नाही ती ब्रेकिंग पॉईंट आत्ता असणारा सुरुवात झालेली आहे आणि ती ब्रेकिंग पॉईंट सुरुवात झाले असल्यामुळे <coughs> जो नाहीचा वर्ग आहे hmm. तो सेना आणि वंचितच्या वतीने जल्लोष जर आपण बघितला तर तो, तो पहिल्यांदा आपल्याला झालेला दिसतोय आणि त्याचं कारण असं आहे की त्याला एक संधी मिळाली लाल मातीतली कुस्ती म्हणजे